जिल्हाभरात सध्या कोरोना लसीकरण उत्सव साजरा केला जातोय, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची लस संपल्यानं लसीकरण बंद झालेले असताना जालन्यात अजूनही 3 ते 4 दिवस पुरेल एवढा लसीकरणाचा साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या 22,100 लस उपलब्ध असून आतापर्यंत जिल्ह्यात 1,48,220 लसींचं वितरण करण्यात आलंय, तसेच 89,791 डोस आतापर्यंत देण्यात आले. सध्या जिल्ह्यात लसीचा साठा फक्त 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच असल्याने 3 दिवसानंतर जिल्ह्यात कोविडशिल्ड कोवॅक्सिन लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान लसीचा साठा संपण्याच्या मार्गावर असल्यानं जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नवीन लसीची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण आपल्या आमच्याकडे 94 लसीकरण केंद्रामध्ये हे लसीकरणाचं काम चालू आहे. त्यामध्ये एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 73, उपकेंद्रे सहित प्रायव्हेट हॉस्पिटल्स 12, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये 11, असे एकूण 94 ठिकाणी चालू आहे. आणखी 3 ठिकाणी वाढ करणार आहोत. आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये एकूण कोविशिल्डचा 1,33,830 डोसेसची उपलब्धता आहे झाली होती. कोवॅक्सिनचे 37,400 डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी आम्ही कोविशिल्डचे 1,24,220 वितरण केलेलं आहे आणि कोवॅक्सिनचं 24,000 वितरण झालेलं आहे. एकूण 1,48,220 एवढे आम्ही मात्र वितरण केलेले आहे. जिल्हा स्तरावर एकूण कोविशिल्डचे 9,600 डोस उपलब्ध आहेत आणि कोवॅक्सिनचे 13,400 डोस उपलब्ध आहेत. आजपर्यंत आम्ही 89,791 एवढे डोस दिलेले आहेत आणि या उपलब्ध डोसमधून पेरिफेरीला 1,48,000 आणि आमच्याकडे 23,000 यामधून आम्ही ह्या 3 दिवसाचा जो उत्सव आहे लसीकरण उत्सव, त्या उत्सवामध्ये आम्ही लसीकरण करून घेणार आहोत. हा जो साठा उरलेला आहे आपल्याला किती दिवस पुरेल असा आपल्याला? साधारणतः 3 ते 4 दिवस हा साठा आमच्याकडे ह्या उत्सवामध्ये आम्हाला पुरेसा साठा आहे. परत मागणी आम्ही केलेली आहे. आमचं जो कोविन ॲपवरती जिल्हास्तरावर साठा, परिक्षेत्रामधील संस्थेमध्ये असलेला साठा हा डायरेक्ट ॲपवरती रिफ्लेक्ट होतो आणि त्यानुसार आम्ही लसीची मागणी करतो.